धार्मिक स्थळ राखी तलाव बनला मध्यपीचा अड्डा. एकीकडे योगासन तर दुसरीकडे कचरा व गंदगीचे साम्राज्य. राखी तलाव आले मिनी बियर बारचे स्वरूप. तलाव परिसर व पाण्यात टाकतात रिकामा बाटला व ग्लास. संबंधित विभागाचे दुर्लक्ष अँकर. रामनगरीत कोरोनाने संक्रमणाच्या काळात अगदी सुरुवातीपासून महसूल, नगरपालिका, आरोग्य आणि पोलीस प्रशासन प्रभावी आणि काटेकोरपणे कार्यरत आहेत. त्याला बहुतांश नागरिकांनी पूर्णपणे सहयोग देखील दिला आहे. नागरिक नियमाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. काही नागरिक आपल्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून घरी तसेच रामटेक येथील राखी तलावाच्या सुंदर परिसरात योग्य प्रकारचे शारीरिक अंतर ठेवून आणि सर्व त्या प्रकारच्या उपाययोजना व काळजी घेऊन एकीकडे डॉक्टर मुरलीधर दहिरकर, अतुल सलोटकर, मंगेश बोटकुले, रुपेश कठाणे, हरीश माकडे, अनिल निखिल भोंगे, अरविंद जजालकर, शंकर कटुकाळे तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण सह युवा मंडळी आणि लहान मुले आदी योगासने व व्यायाम करतात. परंतु दुसरीकडे सर्वात दुर्दैवी बाब ही की काही जणांनी राखी तलाव परिसराला दारू पिण्याचा अड्डा बनविला आहे. राखी तलाव परिसरातील सुंदर भागात अड्डोशाला रिकाम्या दारूच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकचे पाऊच, नाश्त्याची कागद जागोजागी दिसून येतात. काही मद्यपींनी तर दारू पिऊन झाल्यावर रिकाम्या बाटल्या आणि ग्लास तलावाच्या पाण्यात काठावर तसेच पायरीवर फेकलेल्या आहेत. डॉक्टर सुरेंद्र कुंभलकर, गोविंद नवरे, वामन नायकवार, गजानन भेंदे, सुभाष भुघडे, ओमप्रकाश आष्टंकर, संजय गुजाडे, सुनील कोल्हे, अनिल चकोले, शेषराव भाते यांची सह ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण याची सह मोठ्या प्रमाणात युवा मंडळी आणि लहान मुले आदी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरिता मॉर्निंग वॉकला जातात व योगासन व्यायाम देखील करतात. परिसर स्वच्छ राहिला तर मन प्रसन्न राहील व कोरोना सारख्या महाभयंकर बीमारीच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत होईल हाच एक दृष्टिकोन असतो. राखी तलाव कडून मानापूर भोजापूर कडे जाणाऱ्या डिंगीच्या मैदान परिसरात देखील रिकाम्या बॉटल आणि ग्लास खाऊचे रिकामे पॅकेट्स आदी पडले असतात. संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लहान मुलावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचे म्हणजे कोरोना संक्रमणाच्या काळात आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार घातक व धोकादायक आहे. यावर प्रशासनाने अत्यंत तातडीने पावले उचलणे गरजेचे झाले आहे. सोबतच नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला आपल्या कोरोनातील व्यस्त जबाबदारीतून राखी तलाव व परिसरात कडक नजर व चोख व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. सामाजिक तत्वाचा वापर तर होत नाही ना अशी देखील चर्चा सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांमध्ये एकावसर मिळाली. एकीकडे ज्येष्ठ योगासन करतात तर दुसरीकडे कचरा व गंदगीचे साम्राज्य असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आरोग्य अधिकारी रोहित फोईर यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की राखी तलाव हे धार्मिक स्थळ आहे. त्यांचा उपभोग नागरिकांनी योग्य रीतीने घ्यावा. तिथे नागरिकांनी मद्यपान करू नये, व्यसन करू नये. प्रवेश केल्यास त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. रिपोर्ट सुषमा मर्जिवे, रामटेक. Thank you.
press the bell icon on the YouTube app and never miss another update.